नमस्कार, मी गुरुप्रसाद सरकारनामा 360 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यामधनं एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पुण्यामध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. या रुग्णांना तातडीनं नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या बातमीनंतर पुण्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. दरम्यान पुणेकरांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे. बघूयात यावरचा सविस्तर रिपोर्ट. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. दुबईहून आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण. आरोग्य विभागासह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश. राज्यात सर्वत्र धुळवड साजरी होत असतानाच पुण्यात मात्र कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यातील एक दाम्पत्य नुकताच दुबईहून परतलं होतं. भारतात परतल्यानंतर थोड्या दिवसातच त्यांना थंडी, ताप आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर हे दाम्पत्य पुण्यातल्या नायडू रुग्णालयात दाखल झालं. त्यांचे कोरोना सॅम्पल्स पॉझिटिव्ह आढळले असून सध्या त्यांची तब्येत चांगली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान हे दाम्पत्य 40 लोकांच्या ग्रुपसोबत दुबईला गेलं होतं. शिवाय परतल्यानंतर त्यांनी मुंबई ते पुणे ओला केली होती. त्यामुळे या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी होणार असल्याचं पुण्याच्या आयुक्तांनी सांगितलंय. पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेले. सदर रुग्ण सध्या नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष म्हणजे आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांची ही प्रकृती स्थिर आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर कुणीही घाबरून जाऊ नये. मात्र नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात आलंय. की गर्दीच्या प्लेसेस अवॉइड करा, अनलेस रिक्वायर्ड ट्रॅव्हल अवॉइड करा. आयसोलेशनच्या बाबतीमध्ये किंवा क्वारंटाईनच्या बाबतीमध्ये जे इन्स्ट्रक्शन जिल्हा प्रशासन देईल त्याच्यामध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा राहील. वी डोंट वॉन्ट टू टेक एनी चान्सेस आणि त्या दृष्टीने आम्ही आमची पूर्ण कार्यवाही करत आहोत. हे दाम्पत्य भारतात परत आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात येते. या दोन्ही रुग्णांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसंच त्यांचं कार्यालयीन ठिकाण असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत रुग्णांच्या कुटुंबातील 3 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. कोरोनाच्या धर्तीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात. सर्व हॉस्पिटल्स तसंच इतर यंत्रणांना देखील सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे. तर या कोरोनामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे. पुण्यामधील शाळा आणि महाविद्यालयं सुरूच राहणार आहेत. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. सध्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि शिवाय इतर वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलांच्या परीक्षासुद्धा तोंडावरती आलेल्या आहेत. स्वाईन फ्लूवेळी पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र यावेळी शाळा सुरूच असतील. अद्याप शाळा तसंच महाविद्यालयांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आहे. याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी. बघूया, पुण्यात कोरोनाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडनं आव्हान करण्यात येत आहे की एकत्र जमू नका, गर्दी करू नका. त्याच पार्श्वभूमीवरती शाळांच्या बाबतीत अजून कुठलाही निर्णय घेतला गेलेला नाही आहे. 12वी आणि 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, तर दुसरीकडे 1ली आणि 9वीपर्यंतचे नियमित वर्ग जे आहेत ते सुरू आहेत. त्यामुळं याबाबतीत नेमका निर्णय काय होणार याची उत्सुकता आहे. कारण ज्यावेळेस पुण्यामध्ये स्वाईन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणावर पसरलेली होती त्यावेळेस काही दिवस शाळा बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर नियंत्रणामध्ये स्वाईन फ्लू आलेला होता. मात्र कोरोनाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचा निर्णय घेतला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय शाळांच्या बाबतीमध्ये झालेला नाही आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे. पुण्यामधून ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये खबरदारी बाळगली जाते. त्याचाच भाग म्हणून दोन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये 21 ठिकाणी 207 बेड विलगीकरण कक्षासह सज्ज ठेवण्यात आले आहेत. मुंबईहून या दोघांना ज्या टॅक्सी ड्रायव्हरनं पुण्यामध्ये आणलं होतं त्यालासुद्धा नायडू रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे.
ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.